विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ ओडिशा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5वी राष्ट्रीय ज्युनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे संपन्न झाली। यामध्ये महाराष्ट्र संघ उपविजेता तर मुंबई संघाला तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व जिल्ह्यातून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे। या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी आदि मान्यवर उपस्थित होते। यावेळी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती आणि त्याचे महत्त्व सांगितले। या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून मुलांचे 25 संघ आणि मुलींचे 13 संघ उपस्थित होते। टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झारखंड विरुद्ध महाराष्ट्राचा झाला। यामध्ये झारखंडच्या खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला आणि महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला। यामध्ये महाराष्ट्र संघाकडून सुयश दिवाळे, मानस पाटीलसह सर्व खेळाडू, तसेच मुंबई संघाकडून सौरभ जानसकर, स्वप्नील मारवाडकर सह सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याने तसेच मुंबई संघाला तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले। तसेच संघाच्या विजयासाठी मार्गदर्शक म्हणून स्वप्नील ठोंबरे, महेश मिक्छा, महाराष्ट्र मार्गदर्शक विजय उमरे व मुंबई मार्गदर्शक सिद्धेश गुरव या सर्वांनी अथक परिश्रम घेतले।